नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचं जे आपलं डिस्कशन आहे हे राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून अजिबात महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळं लेक्चरला किंवा सेशनला सुरुवात करण्याआधीच तुम्हाला सगळ्यांची माफी मागतो, कारण तुमचा इथं थोडासा मी वेळ घेतो आहे. पण हे डिस्कशन येणाऱ्या कंबाईन एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे, कारण विजन स्टडीवरती जे काही आपलं ई लर्निंग पोर्टल आहे यावरती आम्ही तुम्हा सगळ्यांसाठी कंबाईन एक्झामची एक बॅच सुरू केली आहे. तर त्या बॅच रिलेटेड तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, जसं की कोणते कोणते विषय होणार आहेत, लेक्चर्स कसे बघायचे, ते डाउनलोड केल्यानंतर कसे सेव्ह होतात, किंवा ते लेक्चर आम्ही कधीपर्यंत बघू शकतो, म्हणजे त्याची व्हॅलिडिटी वगैरे काय आहे, आणि तुमच्या मनातला एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे विजन स्टडीवरती ऑलरेडी राज्यसेवेच्या बॅचला ॲडमिशन केलेलं आहे, तर आता कंबाईन एक्झामच्या बॅचला आम्ही ॲडमिशन करायचं का, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या सेशनमधून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचा थोडासा वेळ जाणार आहे, त्यासाठी अगदी मनापासून पुन्हा एकदा सॉरी. ओके, तर आजच्या या सेशनला आपण सुरुवात करू. त्यासाठी सुरुवात ही आपण ॲडमिशन प्रोसेसपासून करू, आणि त्यासाठी आता आपण गुगलवरती येऊ. गुगलवरती आल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा असाच एक इंटरफेस दिसेल, आणि डेस्कटॉप लॅपटॉपवरती सुद्धा असाच इंटरफेस दिसणार आहे. गुगलवरती तुम्ही फक्त विजन स्टडी एकदा टाईप करा. विजन स्टडी टाईप केल्यानंतर एंटर करा. यानंतर लगेचच आपल्या विजन स्टडीबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला इथं दिसेल. यामध्ये विजन स्टडी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन ऑनलाईन यावरती तुम्ही क्लिक करा. यामध्ये आता तुम्ही ई लर्निंग क्लासमध्ये याल. इथं तुम्हाला एक पॉपअप येईल, यामध्ये एक मेसेज आहे, रजिस्टर्ड विद्यार्थी असाल तर व्हिडिओज पाहण्यासाठी लॉग इन करा, आणि जर नवीन विद्यार्थी असाल तर साइन अप करा. नवीन विद्यार्थी म्हणजे असे की ज्यांनी विजन स्टडीवरती अकाउंट ओपन केलेलं नाही आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांचं अकाउंट आहे तर त्यांनी फक्त लॉग इनवरती क्लिक करा. जे नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांनी साइन अप या प्रोसेसवरती क्लिक करा. साइन अपवरती क्लिक केल्यानंतर काय होणार, तर तुम्हाला तुमचे डिटेल्स भरावे लागतील, ज्यामध्ये फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आय डी, फोन नंबर, पासवर्ड आणि पासवर्ड कन्फर्मेशन. म्हणजेच काय, पहिल्यांदा तुम्ही तुमचं खरं नाव टाका, स्वतःचं खरं आडनाव, त्याच्यानंतर तुमचा व्हॅलिड ईमेल आय डी. ईमेल आय डी खूप महत्त्वाचा आहे, कारण याच ईमेल आय डीचा वापर होऊन पुढे जाऊन तुम्ही विजन स्टडीवरती लॉग इन करू शकता. जर ईमेल आय डी चुकला तर लॉग इन होणार नाही. तुमचं जे ॲडमिशन आहे हे तुमच्या ईमेल आय डीशी होत असतं. ओके, तर इथं जो तुम्ही नेहमी वापरणारा ईमेल आय डी आहे, जो तुमच्या लक्षात आहे, तोच इथं यूज करा. त्यानंतर तुमचा जो काही खराखुरा फोन नंबर आहे तो सुद्धा द्या. यामध्ये आता पासवर्ड जो आहे हा तुम्हाला जो लक्षात राहील तो तुम्ही सेट करा. म्हणजेच काय, तर तुम्ही तुमचं अकाउंट जसं फेसबुकवरती ओपन करता, जीमेलवरती ओपन करता, त्याच पद्धतीने तुमचं अकाउंट हे विजन स्टडीवरती ओपन करा. अकाउंट ओपन केल्यानंतर पासवर्ड जो आहे हा तुम्हाला जो लक्षात राहतोय तोच तुम्ही द्या. ओके, माझं तर आता विजन स्टडीवरती ऑलरेडी अकाउंट आहे, त्यामुळं मी आणखीन एकदा इथं इन्फॉर्मेशन भरणार नाही आहे. मी फक्त लॉग इनवरती क्लिक करणार. ओके, लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर काय होईल, तर मला अशा प्रकारे एक ईमेल आय डी आणि पासवर्ड भरा असा ऑप्शन येतोय. ज्या ईमेल आय डीनी मी विजन स्टडीवरती ॲडमिशन घेतलेलं आहे त्याचाच फक्त तुम्हाला वापर करता येईल. ओके, तर आता या एका ईमेल आय डीनी मी ॲडमिशन घेतलेलं आहे. रिमेंबर मी याच्यावरती क्लिक करा. हा जो एक चेकबॉक्स आहे यावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सारखा सारखा तो लॉग इन करण्याचा मेसेज येणार नाही. ओके, तर आता लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटवरती याल. इथं आधी लॉग इनचा ऑप्शन होता, आता इथं लॉग आउट आहे आणि माय अकाउंट हा नवीन ऑप्शन आला आहे. माय अकाउंटमध्ये माय कोर्स, जनरेट व्हिडिओ पासवर्ड आणि डेमो टेस्ट असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत. आता इथं डेमो टेस्टवरती ज्यावेळेस तुम्ही बघाल तर इथं ऑलरेडी दोन टेस्ट आहेत. या टेस्ट तुम्ही ॲज अ डेमो पर्पज म्हणून देऊ शकता. त्यातून तुम्हाला टेस्ट कशा पद्धतीने देता येतात हे सुद्धा समजून येईल. ओके, कारण या आता राहिलेल्या दिवसांमध्ये म्हणजेच कंबाईन एक्झामच्या बॅचमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व हे आपल्या टेस्टचं असणार आहे. ओके, ते कसं किंवा टेस्ट कशा मिळतील हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोर्सला पहिल्यांदा बाय करावं लागणार, म्हणजे विकत घ्यावं लागणार आहे. त्यासाठी इथं बाय अ कोर्स यावरती क्लिक करा, जेणेकरून आता तुमची ॲडमिशन प्रोसेस कम्प्लीट होईल. बाय अ कोर्सवरती क्लिक केल्यानंतर असे तुम्हाला वेगवेगळे तीन कोर्सेस दिसतील, पण ॲडमिशन हे सध्या संयुक्त पूर्वपरीक्षेचेच सुरू आहेत किंवा कंबाईन एक्झामचेच सुरू आहेत. राज्यसेवा आणि राज्यसेवा रिव्हिजन बॅच या दोन्ही बॅचचे ॲडमिशन फुल आहेत आणि ते आम्ही क्लोजसुद्धा केलेत. ओके, तर इथं आता संयुक्त पूर्वपरीक्षावरती ज्यावेळेस तुम्ही तुमचा माऊस न्याल, कर्सर न्याल, तर इथं ऑलरेडी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ॲडमिशन इज ओपन यावरती क्लिक केलं की लगेचच तुम्ही ॲडमिशन करू शकता. पण
मी आता तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये सांगणार आहे, तर त्यासाठी यावरती क्लिक करतो. इथं सगळ्या कोर्सबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. कंबाईन एक्झाम ई क्लासवरती सांगितलेलं आहे. यामध्ये काय काय भेटणार हे सुद्धा दिलेलं आहे. गेट द बेस्ट प्रिपरेशन फॉर प्रिलिम्स विथ 100+ डाउनलोडेबल व्हिडिओ लेक्चर्स कवरिंग एव्हरी सब्जेक्ट 24/7 वेबसाईट ॲक्सेस फॉर 40 डेज, कारण आपली ही बॅच ही 40 दिवस चालणार आहे. यामध्ये तुम्हाला 5 फुल लेंथ टेस्ट अँड मोर ॲट जस्ट ₹999, म्हणजे 999 मध्ये तुम्हाला भरपूर काही मिळणार आहे. यामध्ये इथं सुद्धा दिलेलं आहे की थिंग्स यू विल लर्न इन दिस कोर्स, म्हणजे या कोर्समधून तुम्ही काय शिकणार. 100 पेक्षा जास्त डाउनलोडेबल व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळतील. आता हे सगळे लेक्चर्स तुम्हाला डाउनलोड करून बघावे लागतील आणि त्यामुळं सगळे लेक्चर हे तुमच्याकडे राहतील. या लेक्चरला कुठल्याही प्रकारची व्हॅलिडिटी नाही आहे. हे लेक्चर्स तुमच्याकडं लाईफ टाईमसाठी आहेत, म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमचे लेक्चर्स डिलीट करणार नाही तोपर्यंत ते लेक्चर्स तुमच्याकडे राहतील. पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येक लेक्चर, जे काही रोज लेक्चर अपलोड होतील, ते तुम्हाला रोजच्या रोज डाउनलोड करून ठेवावे लागतील. ते लेक्चर तुम्ही 40 दिवसांमध्ये कधीही डाउनलोड करू शकता, पण रोज आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यासाठी रोजच्या रोज ते लेक्चर्स बघा. ओके, यामध्ये आता जे काही टेस्ट होणार आहेत, ह्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये जो टॉपिक शिकवलेला आहे त्या शिकवलेल्या टॉपिकवरती त्याच दिवशी 15 ते 20 क्वेश्चनची तुमची टेस्ट होईल. फॉर एक्झाम्पल, समजा मी एखादा ज्योग्राफीमधला मृदा हा टॉपिक शिकवला आहे, तर मृदावरती आधारित 19 क्वेश्चनची तुमची टेस्ट होईल. टेस्ट त्याच दिवशी होईल ज्या दिवशी लेक्चर आहे. लेक्चर झाल्यानंतर टेस्ट द्यायची, म्हणजे तुमचा अभ्यास कितपत झाला आहे हे तुम्हाला समजेल. टेस्ट दिल्यानंतर यावेळेस आम्ही त्याची PDFसुद्धा तुम्हाला देणार आहे, जी आम्ही राज्यसेवेच्या बॅचमध्ये दिली नव्हती, पण आता कंबाईंड एक्झामच्या बॅचमध्ये आम्ही रिव्हिजनसाठी ही PDFसुद्धा देणार आहे. PDFमध्ये प्रत्येक क्वेश्चन आणि त्याचं आन्सर हे दिलं असेल. PDFमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्यासाठी होमवर्कसुद्धा असणार आहे, जो होमवर्क तुम्हाला त्याच दिवशी कम्प्लीटसुद्धा करायचा आहे. होमवर्क हा त्याच दिलेल्या टॉपिकवरती आधारित असणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला अभ्यासामध्ये परफेक्शन आणण्यासाठी होईल. ओके, त्यानंतर परीक्षेच्या आधी तुमच्या फुल लेंथ टेस्टसुद्धा होतील. 5 फुल लेंथ टेस्ट होतील. करंट अफेअरचे सेशनसुद्धा होतील. मग आपल्याकडे जवळपास 5 ते 6 वीक आहेत या मंथमधले, त्यावरती आधारित वीकली करंट अफेअर होतील. सोबतच जॅन, फेब आणि मार्च यावरती आधारितसुद्धा करंट अफेअरचे सगळे सेशन्स होतील. ओके, याआधी ज्यावेळेस राज्यसेवेची बॅच होती तर तिथं अगदी फर्स्ट बॅच असल्यामुळं आम्हाला टाईमसुद्धा कमी मिळाला होता, कारण ती बॅच फार कमी दिवसांसाठी होती. त्यामुळं करंट अफेअर्सचे सेशन हे तिथं अगदी टाईम टू टाईम झाले नव्हते, पण तरीसुद्धा सगळे काही करंट अफेअर्स हे राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून ऑलरेडी कव्हर झालेले आहेत. आता तुम्हाला एक्झाममध्ये गेल्यानंतर करंट अफेअरमधून जे क्वेश्चन्स दिसतील यावरून सगळी काही आयडिया येऊन जाईल. ओके, पण आता कंबाईन एक्झामच्या बॅचला करंट अफेअर्सचे सेशन हे डेली बेसिसवरती रेग्युलर होतील. त्यानंतर आता व्हिडिओ लेक्चर हे तुमच्याकडे लाईफ टाईमसाठी असणार आहेत. त्याची व्हॅलिडिटी जोपर्यंत तुम्ही वापरणारा डिव्हाइस बदलत नाही तोपर्यंत तुमच्याकडे ते सगळे लेक्चर्स राहतील. ओके, कारण आता यामध्ये कसं आहे, ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा जे लेक्चर कोणत्या एका डिव्हाइसमध्ये बघताय त्याच डिव्हाइसमध्ये तुम्ही हा कोर्स कम्प्लीट होईपर्यंत लेक्चर बघणं अपेक्षित आहे. ओके, जर तुम्ही कुठलाही डिव्हाइस चेंज केला तर त्यासाठी तुम्हाला नवीन पासवर्ड घ्यावा लागेल. ओके, कारण जे लेक्चर आहेत हे त्या डिव्हाइससाठी बाइंड होतात किंवा त्या डिव्हाइससाठी ते फिक्स होतात, त्यामुळे तुम्ही डिव्हाइस चेंज करू नका, अशीच माझी एक रिक्वेस्ट राहील. ॲटलिस्ट हा कोर्स कम्प्लीट होईपर्यंत तरी तुम्ही तुमच्या डिव्हाइसमध्ये काहीही बदल करू नका. ओके, यानंतर आता विषयानुसार, म्हणजे कुठले कुठले विषय, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी आणि बुद्धिमापन चाचणी, तर या सगळ्या विषयांवरती आधारित लेक्चर्स तुम्हाला मिळतील आणि त्यावरतीच आधारित टेस्टसुद्धा होतील. ओके, आणि सगळे लेक्चर्स हे अशाच आपल्या बोलीभाषेमध्ये असतील, मग ज्यामध्ये थोडी थोडी आपली मराठीसुद्धा आहे, थोडी थोडी परदेशी भाषा म्हणजे इंग्लिशसुद्धा आपण यूज केलेली आहे. कारण आता यूज हा वर्ड आपण मराठीमध्ये जर बोललो तर आपल्याला थोडी अवघड मराठी वाटणार, तर त्यामुळं जे लेक्चर आहेत हे मी ज्या पद्धतीने शिकवतोय किंवा मॅम ज्या पद्धतीने शिकवतात अशाच पद्धतीमध्ये असतील. आणि एक महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे, या आता कंबाईंड एक्झामच्या बॅचमध्ये सगळे काही जे लेक्चर आहेत हे मॅक्झिमम, म्हणजे 90% लेक्चर हे मॅम आणि मी, म्हणजेच आम्ही दोघांनीच कव्हर केलेले असतील. ओके, त्यानंतर आता ज्यावेळेस तुम्ही ही सगळी इन्फॉर्मेशन वाचाल तर बाय नाववरती क्लिक करा. बाय नाववरती क्लिक केल्यानंतर इथं पेमेंटवरती तुम्ही जाल, म्हणजेच पेमेंट तुम्हाला करायचं आहे इथून. इथं आता तुमचा ईमेल ID, तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, ही सगळी इन्फॉर्मेशन ऑलरेडी आलेली आहे. इथं आता हा एक फक्त महत्त्वाचा पॉईंट आहे जो मी तुम्हाला आणखीन एकदा रिपीट करून सांगणार आहे. मोबाईल ऑर डिव्हाइस म्हणजे काय,
म्हणजेच तुम्हाला समजा एकच डिव्हाइस वापरायचा आहे, तो मोबाईल असेल किंवा डेस्कटॉप असेल, तर तुम्ही असा मोबाईल और डेस्कटॉप हा ऑप्शन सिलेक्ट करा. जर तुम्हाला 40 दिवसांमध्ये तुमचा मोबाईल हरवणार आहे किंवा तो खराब होऊ शकतो अशी काही जर भीती असेल, तर माझं सजेशन आहे की तुम्ही 2 डिव्हाइससाठी ॲडमिशन करा. 2 डिव्हाइस म्हणजे कोणते? मोबाईल अँड डेस्कटॉप. ओके, मोबाईल आणि डेस्कटॉप यावेळेस तुम्ही इथं क्लिक करता तर फी ही 1499 रुपये आहे. एका डिव्हाइससाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर फी 999 रुपये आहे. ओके, आणि जर तुम्हाला लाईफटाईम लेक्चर्स बघायचे असतील, म्हणजेच पुढं भविष्यामध्ये कितीही वर्ष लेक्चर बघायचे असतील, किंवा तुमच्या लहान भावाला लहान बहिणीला लेक्चर्स द्यायचे असतील, तर तुम्ही 2 डिव्हाइससाठी ॲडमिशन घ्या. एक डिव्हाइसवरती सध्या तुम्ही बघा, दुसरा डिव्हाइस तुम्ही कधीही ॲक्टिव करू शकता, कारण त्याचासुद्धा पासवर्ड तुम्हाला येईल, तो पासवर्ड तुम्ही नंतर कधीही यूज करू शकता. ओके, तर आता सध्या तरी माझं ऑलरेडी ॲडमिशन आहे, तर मी मोबाईल और डेस्कटॉप फक्त सिलेक्ट केलं आहे. इथं जे ॲड कूपन कोड इफ एनी हे जे विचारले, हे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना कूपन कोड गिफ्ट म्हणून मिळालेत. ते गिफ्ट कसे? तर विजन रिपब्लिक वीक आपण विजन गव्हर्नमेंट जॉब फेसबुक पेजवरती सेलिब्रेट केला होता, क्विज कॉन्टेस्ट ठेवला होता, आणि त्यातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी, जवळपास 1000 विद्यार्थ्यांनी करेक्ट आन्सर दिले होते, तर त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना कूपन देण्यात आले होते ज्याचा वापर तुम्ही या बॅचच्या ॲडमिशनला करू शकता. कूपनची व्हॅल्यू जवळपास 500 रुपये होती, तर जर तुम्ही इथं ती कूपनची व्हॅल्यू टाकली, म्हणजेच कूपनचा जो कोड आहे हा इथं तुम्ही ज्यावेळेस एंटर करा, त्यावेळेस तुम्हाला फी फक्त 499 रुपये पडेल. ओके, आणि अप्लाय कूपनवरती क्लिक करून खाली प्रोसीड टू पे असं क्लिक करा. प्रोसीड टू प्ले याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने या पेजवरती याल. इथं तुम्हाला तुमच्या ATM कार्डवरती जे डिटेल आहेत, कार्ड नंबर वगैरे, हे इथं द्यायचं आहे. तुमचं ATM कार्डवरती जे नाव आहे हे सुद्धा इथं द्या, आणि पे नाववरती क्लिक करा. ओके, आता मी हे अगदी डिटेलमध्ये का सांगतोय, कारण ग्रामीण भागातले असे बरेचसे स्टुडंट आहेत, बरेचसे ॲस्पिरंट्स आहेत की जे एक्झामसाठी तर खूप मन लावून प्रिपरेशन करतायत, पण त्यांच्याकडं ATM कार्ड नाही आहे, किंवा ATM कार्डमधून त्यांनी असे ट्रान्झॅक्शनच केले नाही आहेत. तर यात काही कमीपणा वाटून घेण्याची गोष्ट नाही आहे. ज्यावेळेस मला जॉब नव्हता तर त्यावेळेस माझ्याकडेसुद्धा ATM नव्हतं. ओके, तर ज्यावेळेस आपल्याकडे पैसे येतील, ज्यावेळेस आपल्याकडे जॉब येईल, तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या फॅसिलिटी आपोआपच मिळतील. ओके, तर क्रेडिट कार्ड नाही आहे, डेबिट कार्ड नाही आहे, ATM कार्ड नाही आहे, त्या केसमध्ये तुम्ही कुणाचंही दुसऱ्याचं कार्ड यूज करून पेमेंट करू शकता. ओके, आता पेमेंट केल्यानंतर आपण अशा पद्धतीने आपल्या ई लर्निंग क्लासवर येऊ. हाच आपला ई लर्निंग क्लास. यामध्ये लेफ्ट हँड साईडला तुम्हाला नोटिफिकेशन्स दिसतील, डेली त्या नोटिफिकेशन्स बघा, आणि तिथं जी लेक्चरची नावं आहेत त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते लेक्चर डाउनलोडसुद्धा करा. लेक्चर डाउनलोड कसं करायचं आहे, टेस्ट कशा द्यायच्यात, हे सगळं मी तुम्हाला इथून सांगणार आहे. त्यासाठी आता माय अकाउंटवरती येऊ. माय अकाउंटवरती आल्यानंतर तुम्हाला माय कोर्सेसमध्ये जायचं आहे. आता माय कोर्समध्ये जे आपण कोर्सचं ॲडमिशन घेतलं आहे हा कोर्स इथं दिसणार आहे. जसं की आता कंबाईन एक्झामच्या बॅचला मी ॲडमिशन घेतलं आहे, त्यामुळे हा कोर्स मला इथं आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी राज्यसेवेच्या बॅचला ॲडमिशन घेतलं असणार आहे, तर त्यांना इथं राज्यसेवेचा कोर्ससुद्धा दिसणार. ओके, आता कंबाईन एक्झामच्या कोर्समध्ये ज्यावेळेस मी इथं क्लिक करणार, तर त्यावेळेस असे 2 टॅब दिसतील, एक म्हणजे टॉपिक्स, एक म्हणजे ऑनलाईन टेस्ट. आता ऑनलाईन टेस्ट कशा द्यायच्या हे आपण पहिल्यांदा बघू. ऑनलाईन टेस्टवरती क्लिक करा. इथं प्रॅक्टिससाठी एक टेस्ट ठेवलेली आहे, प्रॅक्टिस टेस्ट 01 नावाची. यावरती क्लिक केल्यानंतर काय होईल, तर एक लीडरशिप बोर्ड, माय स्कोर आणि एक्झाम ॲनालिसिस असे आपल्याला 4 ऑप्शन दिसतील. टेक अ टेस्टमध्ये आता मी ही टेस्ट ऑलरेडी आधी दिली होती, त्यामुळं यू हॅव ऑलरेडी अपियर्ड फॉर दिस टेस्ट असं लिहून आलेलं आहे. लीडरशिप बोर्डमध्ये तुमचा जो काही स्कोर आहे हा तुम्हाला दिसणार आहे, तुमचा रँक किती आहे हा पण दिसेल, आणि जे टॉपर आहेत यांची नावंसुद्धा तुम्हाला दिसतील. ओके, माय स्कोरमध्ये आत्तापर्यंत ज्या काही तुम्ही 50 टेस्ट दिल्या असतील तर त्या सगळ्या टेस्टची तुम्हाला तिथे तुमचे स्कोर दिसतील. आता आपण कंबाईन एक्झामच्या बॅचमध्ये प्रत्येक लेक्चरवाईज टेस्ट घेणार आहे, त्यामुळं 50 पेक्षा जास्त टेस्ट ऑब्व्हियस होतीलच. ओके, एक्झाम ॲनालिसिसमध्ये जाऊन तुम्ही ही जी टेस्ट आहे याची आन्सरशीट डाउनलोड करू शकता. आधी आम्ही राज्यसेवेच्या बॅचला आन्सरशीट PDF दिल्या नव्हत्या, पण आता या कंबाईन एक्झामच्या बॅचमध्ये आम्ही सगळ्या एक्झाम्सच्या आम्ही PDFसुद्धा देऊ, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसाठी त्याची मदत होईल. आणि फक्त क्वेश्चन किंवा त्याची फक्त आन्सरशीट आम्ही न देता त्यामध्ये तुमच्यासाठी होमवर्कचे सुद्धा क्वेश्चन असतील जे तुम्ही नक्की सॉल्व्ह करायचेत. आणि अशाच पद्धतीने आपण खूप चांगला अभ्यास करून कंबाईन एक्झाममध्ये सुद्धा आपण एक पोस्ट तरी मिळवूच. ओके, आता त्यानंतर लेक्चर कसे बघायचेत हे आपण बघू. लेक्चर बघण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक प्लेअर डाउनलोड करावा लागतो, कारण जे विजन स्टडीचे जे लेक्चर आहेत
हे कुठल्याही दुसऱ्या प्लेअरवरती दिसत नाहीत. जसं की मग तुमचा MX प्लेअर आहे किंवा दुसरे कुठले जे प्लेअर आहेत मोबाईलमध्ये, कुठला प्लेअर असणार आहे, तर त्या प्लेअरमध्ये विजन स्टडीचे लेक्चर दिसत नाहीत. त्यासाठी एक विजन स्टडीचाच प्लेअर आहे, तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. तो तुम्हाला इथं हव इट वर्कमध्ये मिळणार आहे. हव इट वर्कवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल, तर यावेळेस अशा सगळ्या इन्स्ट्रक्शन दिसतील. जे मी तुम्हाला आत्ता लेक्चरमधून सांगतो आहे, सेशनमधून सांगतो आहे, तीच माहिती इथं वर्डमध्ये लिहिलेली आहे किंवा लिहून तुम्हाला सांगितली आहे. ही माहितीसुद्धा तुम्ही वाचू शकता. इथं आता दोन प्लेअर आहेत. एक प्लेअर आहे अँड्रॉईडसाठी, एक आहे विंडोजसाठी, म्हणजेच कॉम्प्युटरसाठी. आता मी सध्या तुम्हाला कॉम्प्युटरवरती कसे लेक्चर बघायचे हे दाखवतो आहे. यासाठी मी इथं कॉम्प्युटरचाच प्लेअर डाउनलोड करणार. जर तुम्ही मोबाईलमध्ये लेक्चर बघणार असाल तर फक्त अँड्रॉईडचाच प्लेअर डाउनलोड करा. ओके, आता इथं मी विंडोजवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर मी गुगल ड्राईव्हवरती येणार आहे आणि इथं नो प्रिव्ह्यू अवेलेबल असं सांगितलं. नो प्रिव्ह्यू अवेलेबल हे गुगलकडून बाय डिफॉल्ट दाखवलं जातं, त्यामुळे काही टेन्शन घेण्याचं काम नाही आहे. फक्त तुम्हाला इथं डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोडवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर अशा पद्धतीने प्लेअर आपोआपच डाउनलोडसुद्धा होईल. हा जो प्लेअर आहे हे इथं त्याची माहिती येऊन जाईल. सेव्ह फाईलमधून क्लिक करा किंवा जशा पद्धतीने आपण मोबाईलमध्ये एखादं ॲप इन्स्टॉल करतो त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि त्यानुसार एक प्लेअर तुमच्याकडं इन्स्टॉल होऊन जाईल. आता प्लेअर इन्स्टॉल केलं आहे म्हणजे आपल्याला लेक्चर त्याच्यामध्ये बघावे लागतील, लेक्चर तरी डाउनलोड करावे लागतील. त्यासाठी तुम्ही माय अकाउंटमध्ये या. माय अकाउंटमध्ये अगेन माय कोर्समध्ये, माय कोर्सेसमध्ये अगेन कंबाईन एक्झाममध्ये, आणि इथून हे जे टॉपिक्स आहेत तर इथं हिस्ट्री, सीसॅट, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स आणि करंट अफेअर हे जे आपले सगळे विषय आहेत इथून तुम्ही डाउनलोड करा. सध्या आता इथं एकही लेक्चर नाही आहे कारण आपण अजून कंबाईन एक्झामचे लेक्चर सुरू केलेले नाही आहेत. लेक्चर्स हे तुमचे 4 तारखेपासून, 4 तारखेला संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होतील. ओके, आणि त्याच पद्धतीने आता तुम्ही हिस्ट्रीमध्ये येऊन बाकीचे लेक्चर्स तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर ते लेक्चर तुम्ही विजन स्टडीच्याच प्लेअरमध्ये बघा. ओके, तर आता एवढी सगळी माहिती ही तुम्हाला सफिशियंट आहे. आता आपण जे काही तुमच्या बाकीच्या क्वेरीज आहेत त्यावरती येऊ, म्हणजेच जे तुमचे क्वेश्चन्स आहेत की लेक्चरची व्हॅलिडिटी कशी आहे, त्यानंतर PDF मिळतील का, यापैकी बरेचसे क्वेश्चन मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहेत. जसं की लेक्चरची व्हॅलिडिटी ही लाईफ टाईमसाठी आहे. हे सगळे लेक्चर तुम्ही तुमच्या भावी पिढीमध्ये सुद्धा देऊ शकता. तुम्ही तुमच्या मित्रांना गिफ्ट करा किंवा तुम्ही तुमच्या लहान भाऊ लहान बहीण जे प्रिपरेशन करणार आहेत ते या सगळ्यांपर्यंत कधीही आयुष्यामध्ये पुरवू शकता. ओके, फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्यावेळेस ते लेक्चर्स तुम्ही तुमच्या मित्रांना द्याल किंवा तुमच्या लहान भावाला द्याल तर त्यावेळेस त्याच्या मोबाईलमध्ये ते लेक्चर्स बघण्यासाठी त्याला एक पासवर्डसुद्धा घेऊन द्या. ओके, त्यासाठीच मी तुम्हाला आधीच सांगितलं, जर तुम्हाला 40 दिवसाच्या कोर्सनंतरसुद्धा लेक्चर बघायचे असतील तर ॲडमिशन 2 डिव्हाइससाठी करा, जेणेकरून एक व्हिडिओ पासवर्ड तुमच्याकडे एक्स्ट्रासुद्धा असणार आहे. ओके, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे PDF मिळतील का. तर जसं की मी तुम्हाला आधीच सांगितले PDF तुम्हाला मिळणारच आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे मी येतो आता, तो म्हणजे राज्यसेवेच्या बॅचमध्ये आणि कंबाईन एक्झामच्या बॅचमध्ये फरक आहे का. तर या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. राज्यसेवेची एक्झाम आणि कंबाईन एक्झाम या एक्झाममध्ये सुद्धा फरक आहे, नाहीतर आयोगाने एकच एक्झाम घेतली असती. दोघांच्या सिलेबसमध्ये सुद्धा फरक आहे. राज्यसेवा जास्त कन्सेप्च्युअल आहे आणि इकडं कंबाईन एक्झाम जास्त फॅक्ट्स ओरिएंटेड आहे. दोघांमध्ये भरपूर असा डिफरन्स आहे. तर बऱ्याच जणांना असं सुद्धा वाटत असणार आहे की आम्ही विजन स्टडीवरती राज्यसेवेच्या बॅचला ॲडमिशन घेतलं होतं त्यामुळे आता कंबाईन एक्झामला ॲडमिशन घेण्याची गरज नाही आहे. तर असं नाही आहे, तुम्हाला लेक्चरमधून लाभ हा होणारच आहे. पण तरीसुद्धा विजन स्टडीच्या सगळ्या स्टुडंटला माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही कंबाईन एक्झामलासुद्धा ॲडमिशन करा, कारण कंबाईन एक्झाममधलं जे नॉलेज आहे हे तुम्हाला राज्यसेवेच्या बॅचमध्ये मिळणार नाही आहे. राज्यसेवेच्या बॅचचं नॉलेज हे कंबाईन एक्झाममधून मिळणार नाही आहे. ओके, तर जास्त नॉलेजमध्ये भर पाडून घेण्यासाठी नक्कीच कंबाईन एक्झामच्या बॅचलासुद्धा एनरोल करा. 999 रुपये हे काही फार मोठी अमाऊंट नाही आहे. अगदी जर तुम्ही कमर्शियल क्लासेस जर बघितले तर त्यांची फीज ही आपल्या फीपेक्षा जवळपास 70 पटीने तरी जास्त असते आणि त्यांनी दिलेले नॉलेज हे नक्कीच तुम्ही सगळेसुद्धा माझ्याशी ॲग्री कराल की आम्ही जेवढं प्रोव्हाइड करतोय हे तेवढं देणारसुद्धा नाहीत. ओके, तर आता मी काही असं कम्पॅरिझन करत नाही आहे किंवा कुणाला असं वाईट हेतूनही बोलत नाही आहे, कारण बरेचसे क्लासेसमधले जे काही सर आहेत हे सुद्धा माझे चांगले मित्र आहेत. महाराष्ट्रातल्या टॉप क्लासेसमधले सगळे जे काही टीचर्स आहेत हे माझ्या कॉन्टॅक्टमधले सुद्धा आहेत, बरेचसे चांगले मित्रसुद्धा आहेत. पण तरीसुद्धा हे जे विजन ग्रुपचं जे इनिशिएटिव्ह आहे की ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत कमीत कमी फीमध्ये एक एज्युकेशनची चांगली क्वालिटी मिळाली पाहिजे
आणि म्हणूनच ते सुद्धा विजन ग्रुपला सपोर्टसुद्धा करतात. ओके, तर आता माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही राज्यसेवेला जरी ॲडमिशन घेतलं असेल तरीसुद्धा कंबाईन एक्झामच्या बॅचमध्ये एनरोल करा, तिथूनसुद्धा अशाच पद्धतीने इंटरॅक्टिव्ह लर्निंग करा. ओके, तर आजच्या या सेशनमधून तुम्हाला भरपूर अशी माहिती मी दिलेली आहे. तुमचे जे डाऊट होते हे बऱ्यापैकी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न असणार आहे, तो म्हणजे राज्यसेवेचे 2019ची बॅच कधी सुरू होते. तर 2019ची बॅच ही मेच्या लास्ट वीकमध्ये होणार आहे, तर त्यासाठीसुद्धा तुम्ही तयार राहा, भरपूर आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या सगळ्या डिस्कशनमधून तुम्हालाच तुमचा निर्णय घ्यायचा आहे, बोल्ड स्टेप घ्यायची आहे. आणि असं मनामध्ये एक क्षणासाठीसुद्धा वाटू देऊ नका की विजन स्टडी एक कमर्शियल क्लास आहे, हे अजिबात वाटू देऊ नका. कारण विजन स्टडी फक्त एक साधन आहे जे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलं आहे. तुम्ही जी तुमच्या फीजमधून जी मदत करता, तुम्ही जे डोनेशन करून मदत करता, त्यापेक्षा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मदत ही भारत सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी, महाराष्ट्र शासनामधल्या काही अधिकाऱ्यांनी आणि काही मोठ्या मोठ्या NGOsनी केलेली आहे. हा जो विषय आहे हा काही इथं चर्चा करण्याचा विषय नाही आहे, पण त्याबद्दल सगळी माहिती ही मी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहे. ओके, तर अगदी मनापासून सांगतोय की असं एका क्षणासाठीसुद्धा विचार करू नका की विजन स्टडी एक कमर्शियल क्लास आहे, ही तुमची चूक राहील. कारण 999 रुपये जे तुम्ही देताय यातून विजन स्टडीमधला कुठलाही खर्च कम्प्लीट होत नाही. ओके, तर अगदी काही असं टेन्शन घेऊ नका, हा प्लॅटफॉर्म अशाच पद्धतीने आम्ही पुढं चालूच ठेवणार आहे आणि त्यातून नक्कीच आमच्या मनाला सुद्धा एक समाधान मिळेल. तर भेटूया आपल्या लेक्चर्समधून, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.